AIN न्यूज, शोध सत्याचा, वेध बातमीचा। परतूर पालिकेच्या वतीनं नवीन सर्वेनुसार आकारलेल्या वाढीव घरपट्टीच्या विरोधात सोमवारी रोजी शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत चक्क पालिकेला कुलूप ठोकत आपला राग व्यक्त केलाय। यावेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक मोहन अग्रवाल, माधव मामा कदम, जिल्हा उपप्रमुख बाबासाहेब तेलगड, तालुका प्रमुख अशोक आघाव, महेश नळगे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली सुदर्शन सोळंके, दत्ता सुरुंग, विदुर जईत, लक्ष्मीकांत कवडी, शरीफ कुरेशी, गणेश नळगे, दीपक कदम, संतोष ढोंबरे, अहमद चाऊस, राहुल कदम, विठ्ठल काकडे, आबासाहेब कदम, नसीर पठाण, समद अन्सारी यांच्यासह असंख्य शिवसैनिकांच्या ताफ्याने पालिकेला वेढा घालत काही वेळ पालिका कार्यालयास कुलूप ठोकत आक्रमक आंदोलन केले। यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी यांनी मध्यस्थी करत शिवसैनिकांना आणि नेत्यांना पालिका दालनात बोलवत त्यांच्याशी चर्चा केली। यावेळी शिवसेनेच्या वतीने वाढीव घरपट्टीसह अनेक मागण्यांचे निवेदन देण्यात आले। दिलेल्या मागणीनुसार जुन्या दराप्रमाणे घरपट्टी आकारण्यात यावी ही रास्त मागणी निवेदनावर सादर करण्यात आली। यासह शहरातील मालमत्तेचे मूल्यांकन करताना मालमत्ता धारकांची परवानगी न घेता परस्पर मोजमाप करत पालिकेने नोंदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या घरपट्टी सर्वेक्षणात तत्कालीन नगराध्यक्षांनी पक्षपात करत स्वतःच्या जिनिंग फॅक्टरी मोठी असताना कमी पट्टी आकारत एक प्रकारे प्रशासनाची दिशाभूल केली असल्याचे निवेदनात म्हटले आहे। याशिवाय घरपट्टीच्या निकषाप्रमाणे शहरात कुठलीच सुविधा पालिकेच्या वतीने मिळत नाही, मग घरपट्टी दर मोठ्या प्रमाणात का आकारली जाते असा सवाल निवेदनात उपस्थित करण्यात आला। याबाबत गांभीर्याने विचार केला नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरून मोठे जन आंदोलन छेडणार असल्याचा इशारा निवेदनात देण्यात आला। दरम्यान यावेळी मुख्याधिकारी सुधीर गवळी यांनी आंदोलनकर्ते शिवसैनिकांना आश्वासन देताना म्हटले की याबाबत पुनर्विचार करत वाढीव घरपट्टीबाबत पारदर्शक दर कसे आकारण्यात येतील यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहे। त्यांनी अभिवचन दिले तर सामान्यांची पिळवणूक आम्ही अजिबात सहन करणार नाही असा इशारा शिवसेनेचे स्थानिक नेते रामेश्वर नळगे यांनी दिला आहे। सय्यद जुनेद, AIN न्यूज, परतूर।